अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच संत गाडगेबाबा व संत सेवालाल महाराज जयंती आज विजयानंद हॉस्पिटल आणि शिवाजी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली। या जयंती सोहळ्याच्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सलग 8 वर्षांपासून हे रक्तदान शिबिर राबवण्यात येत असून प्रीती पाटील ही युवती दरवर्षी रक्तदान करत असते। या वर्षी देखील तिचे लग्न 2 दिवसांवर येऊन ठेपलेले असताना देखील प्रीती पाटील हिने रक्तदान करून राजांवर असलेली आपली श्रद्धा दाखवून दिली आहे। या शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले तर तरुणी व महिला रक्तदात्यांनी देखील स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। तसेच स्नेहा प्रवीण गावंडे या शिवकन्येने आपल्या कणखरवाणीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष साधना महाजन, सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्यजी महाराज तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट देत उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांच्या संस्कारातून या स्वराज्य उभं राहिल्याचे राष्ट्रमाता माझा जिजाऊ तसेच स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छतेचं महत्व जगाला समजून सांगताना ज्यांनी वेळप्रसंगी हातातली काठी उडालून आणि वेळप्रसंगी स्वतःच्या हातात झाडू घेऊन आधी गाव स्वच्छ केलं आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ केलं ते राष्ट्रसंत गाडगे महाराज। या सर्व महापुरुषांच्या चरणी प्रथमतः मी विनम्र अभिवादन देतो। मला सांगायला एक गोष्ट आनंद वाटतो की मी डॉक्टर असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतच असतो, परंतु कुठेतरी प्रमुख पाहुणे म्हणून गेल्यानंतर आपण प्रत्येक वेळा दुसऱ्यांचं रक्त काढण्यापेक्षा कुठेतरी आपण प्रमुख पाहुणे म्हणून गेल्यानंतर स्वतःचंही रक्त द्यावं आणि स्वतःचं रक्त देता देता काय झालं एक काळ असा असायचा की तेव्हा आम्हाला स्वराज्यासाठी रक्त सांडावं लागायचं किंवा एखाद्या व्यक्तीशी लढताना एखाद्या वाईट प्रवृत्तीशी लढताना आम्हाला रक्त सांडावं लागायचं। पण आता गरज जरा वेगळी, आम्हाला वाईट प्रकृतींशी लढण्यासाठी जी काही रक्त तयार करायची आहे किंवा जो काही आम्हाला स्ट्रॉंग बॅकबोन तयार करायचा आहे ना, तर त्याच्यासाठी आम्हाला रक्त देण्याची गरज तयार झाली आहे आणि त्याच्यातूनच आपण जे म्हणतो की सर्वश्रेष्ठ दान रक्त दान, हे आपण असं नेहमी म्हणतो काय की आपल्या रक्तामधनं, आपल्या रक्तामधनं जेव्हा आपण एखाद्याला रक्त देतो ना, जेव्हा रक्त देतो ना, जेव्हा एखादा व्यक्ती त्या रक्तामुळे वाचतो ना, तेव्हा त्याला पुनर्जन्म मिळालेला असतो। पुनर्जन्मावरती आमचा विश्वास नसला तरी पण तेव्हा त्याला पुनर्जन्म मिळालेला असतो आणि त्याच वेळेला तुम्हाला एक दानशूर माणूस म्हणून पुन्हा एकदा नवीन जन्म मिळालेला असतो असं मला काय वाटतं। आणि म्हणून या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील लोकांना, इथेच्या सगळ्यांना परत एकदा छत्रपती शिवाजी राजांच्या 389व्या जयंतीच्या प्रचंड प्रचंड शुभेच्छा देतो आणि इथे सगळ्यांना प्रतिज्ञा विनंती करतो की आपण सगळ्यांनी रक्तदान करावं, तर 3 महिन्याला रक्तदान करावं कारण हे किती गरजेचं आहे आणि किती महत्वाचं आहे। हे एखाद्या अपघात झालेल्या नुकताच मरणाच्या दाराला शिवून आलेल्या त्या व्यक्तीला विचारा, त्याला अगदी वेळेला एक रक्ताची बाटली मिळाली आणि तो त्याचं घर तुम्हाला सावरू शकलाय, त्याला विचारा। आणि या सगळ्या मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा जो काही सेवेचा घाट घातलाय या सगळ्या सेवेच्या घाटाला मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या अनंत अनंत शुभेच्छा देतो। अशी शिवजयंती साजरी करत राहा, असे शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक वेळेला आपल्या प्रतीत दाखवत राहा। संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, जो काही आदर सत्कार दिला त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक आयुष्य बनवून राहील। धन्यवाद सर्वांना। आजच्या शिवजयंती निमित्त आता सकाळपासून सगळीकडे अक्षरशः आनंद उत्सव आहे, दीपोत्सव आहे आणि खूप वातावरण म्हणजे गावामध्ये इतका जल्लोष आहे की प्रत्येक नागरिकाने बाहेर निघावं आणि खरोखर शिवरायांचं छोट्या छोट्या मुलापासून तर अगदी वयस्कर लोकांपर्यंत
गायन काय, उल्लास काय, घोषणा काय, खरोखर शिवरायांची पुन्हा धरतीवर पुन्हा त्यांचं साम्राज्य उभं राहतंय की काय असं. आणि ते आहेच, परंतु त्यांचे गुण, त्यांची जी शक्ती होती, त्यांची जी राजनीती होती, त्यांचं जे वागणं होतं, त्यांचं आचरण होतं, ते प्रत्येक युवकाला असं वाटते की नाही मला याच मार्गाने जायचं. डॉक्टर साहेब तुमचं विशेष अभिनंदन की इतका जल्लोष तिकडे आणि तुम्ही अगदी रक्त असं नातं निर्माण करताय. म्हणजे मला आता माधव भाऊ किशोर भाऊ म्हणले की मॅडम चला तिकडे दरवर्षी असतो आणि खूप चांगला उपक्रम असतो. खरोखर तुम्ही म्हणजे रक्ताचा शिवराय जागा करताय असं आपण म्हणूया. कारण रक्त आमचं रक्तच मुळात आमची माती आमची खाण ही आमची शिवरायांच्या मातीशी शिवरायांची नाळ जोडलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की रक्तदान महादान आहेच. परंतु या दिवसाचं आपण औचित्य साधतात याचं मला खरोखर खरोखर मनापासून कौतुक आहे. आणि एक थोडस असं सांगायचं की डॉक्टर साहेब अजून एक अभियान करा की मी सकाळी जेव्हा शिवाजीराव भोसले यांचं लेक्चर पाहते साडेतीन वाजता उठते म्हणून ऐकत होते. पुन्हा शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. कृष्ण गीता शहा सुलक्ष्मशेषा मुद्रा बदलाय राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला लोकांनी सोडला नाही जो अथांग आहे सारा समान ज्याचा मान ज्याचत्र म्हणजे आभाळाचा मान जो त्या सूर्याची शान मराठी मराठा बंधुत्वाचा अभिमान काही नाही तयार दिलेला शंभूचा अभिमान मराठा बंधुत्व आत्मंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्यांच्या कुशल स्वराज्याचा देख नसतो राजमाता राष्ट्रमाता मा आहे दिव्यांग आणि परमंत्राचं स्वराज्याचं स्वप्न पाहणार आहे जातीचा
तुझे भगवान को वंदन करके भी आज हमारे इस देश के राजा छत्रपति शिवाजी महाराज जयंती की पूरे महाराष्ट्र को पूरे विश्व को बहुत बहुत बधाई देता हूँ। हमारे छत्रपति शिवाजी महाराज प्रतिष्ठान व डॉक्टर विजयानंद हॉस्पिटल की तरफ से शिव छत्रपति जयंती के निमित्त रक्तदान शिविर, सच में ये आदर्श शिव जयंती महोत्सव है। इन सभी टीम के लिए एक जोरदार ताली बजाकर हम अभिनंदन करना चाहिए। इधर हो जयंती के माध्यम से जो कुछ कुप्रथा चल पड़ी है, संस्कृति के साथ जो विकृति निर्माण होती जा रही है, उन लोगों ने ये यहाँ जो हो रही है जयंती के निमित्त जो रक्तदान शिविर हो रहा है, इसका आदर्श लेना चाहिए। हम ढोल बजाकर, बुरे बुरे गाने बजाकर, हमारे जो महापुरुष हो गए जिनका आदर्श पूरे जग ने लिया है, और उनकी जयंती के दिन बुरे गाने बजाकर नाच गाना करके हम हमारे महापुरुषों का तमाशा कर रहे हैं, ये हमारे लिए अच्छी बात नहीं, ये कुनीति है। हमको संस्कृति में ही जीना है, हमको विकृति में नहीं जीना है। छत्रपति शिवाजी महाराज का कितना अमूल्य जीवन था, आपने हमारे वो छोटी सी लड़की कितना सुंदर बोल रही थी वो, लेकिन किसी का ध्यान उसकी तरफ नहीं था। उस बेटी के लिए भी जोरदार ताली बजाकर हमें अभिनंदन करना चाहिए। हर एक माँ बाप ने यदि अपनी बेटी को ऐसे स्वच्छ और सुंदर विचार यदि दिए तो बेटियों का जीवन कितना आदर्श होगा। हमारी एक दीदी थी, उसका परसों के दिन शादी है, दो दिन बाद शादी है, वो रक्तदान शिविर देखेंगे, उसको भी अभिनंदन करना चाहिए, उसका भी ताली बजाकर अभिनंदन करना चाहिए। और आजकल की हमारी युवा बहनें जो है, उन्होंने इस दीदी से एक आदर्श लेना चाहिए कि रक्तदान शिविर जग का सबसे बड़ा महान दान है। हमारे प्रवक्ता बोल रहे थे रक्तदान शिविर का जो महत्व है, इसका एक्सीडेंट होता है और जब मृत्यु के साथ में लड़ता है उस समय जिसको रक्त की जरूरत पड़ती है उससे पूछना चाहिए। हम हमारा जीवन गुटखा में, दारू में, व्यसन में फालतू जीवन बर्बाद कर रहे, उसके अलावा यदि हम लोग ऐसे छत्रपति शिवाजी महाराज जयंती है, संत सेवालाल महाराज जयंती है, अनेक महापुरुषों की जयंती है, विवेकानंद जयंती है, जिन्होंने हमारे लिए इस संस्कृति को बचाकर आज तक हमारे सामने रखा, उन महापुरुषों की जयंती हमें आदर्श के साथ ही मनाना चाहिए, संस्कृति के साथ मनाना चाहिए, विकृति के साथ नहीं। तो बंधुओं, जिन जिन ने भी रक्तदान शिविर दिया है, मैं हृदय सेवा आश्रम ट्रस्ट की ओर से उन सभी का धन्यवाद करता हूँ। और ये जो छत्रपति शिवाजी महाराज प्रतिष्ठान एवं विजयानंद हॉस्पिटल, इन्होंने जो नियोजन किया, इनको मैं बहुत बहुत शुभकामना दूंगा। और परमात्मा ऐसी ही सद्बुद्धि जितने भी राष्ट्र में संगठनाएं है उन्होंने यदि ये आदर्श लिए तो देश का आज नहीं तो कल जरूर भला होगा, नहीं तो विकृति के साथ में जाकर सिवाय दुर्गति के अलावा हमारे साथ में कुछ नहीं मिलेगा। छत्रपति शिवाजी महाराज के कितने अच्छे अच्छे गुण थे, गरीबी का बात किसको बोलते हैं, एक जगह 35,000 सैनिक थे और इनके पास सिर्फ 7,500 सैनिक थे, फिर भी उन्होंने गरीबी कला से उनके साथ में युद्ध करके उसको जीता। एक देश जीत लिया, एक राष्ट्र जीत लिया करके शिवाजी महाराज शांत नहीं बैठ गए, वो कोई उत्सव मनाते नहीं बैठे कि हर एक महीना बच्चों हमने ये कर जीत लिया और फिर बाटली लेकर बैठे वोट लगन के साथ में पार्टी मनाते नहीं बैठे। उन्होंने सात्यता रखी, सातत्य इसलिए एक जी का है और दूसरे जी के लिए तैयार करना है, ऐसा बेटर है ना कि चलो आज एक जी लिया और फिर हमने उत्सव मनाया, नहीं, इसके साथ वो एक घर के बाद वो घर के बाद वो शांत में सातत्यता, जिसके जीवन में सातत्यता है उसको आज नहीं तो कल यश अवश्य मिलता है। मित्रों, गरीबी का कैसे आप सब जानते हो, सातत्यता निरंतरता, आज ये आज इस एग्जाम में पास हुआ कल उस एग्जाम में पास होना है, आज ये काम में सक्सेस हुआ कल वो काम में सक्सेस होना चाहिए, ये हमारे महापुरुषों के गुण लेना है। हम लोग शिवाजी महाराज को सिर्फ जयंती के दिन याद करेंगे या तो एक राजकारण आया, इलेक्शन आया कि उस समय में शिवाजी शिवाजी चिल्लाएंगे, नहीं,
शिवाजी महाराज को रोज जीना है, उनके विचार रोज पीना है और रोज जीवन में उतारना है। उस दिन हमारे इस महापुरुष, उस दिन हमारे राजे हम पर खुश होंगे कि सच में हमारे ये भक्त है और ये मेरे विचार को लेकर जी रहे हैं। तो अधिक न बोलते हुए मैं सभी को धन्यवाद देते हुए मुझे यहाँ पर बुलाया डॉक्टर साहब का आश्रम के प्रति बहुत श्रद्धा है। जब भी कोई मेडिकल कैंप वगैरह लेकर आता हूँ थोड़ा समय देते हैं। मुझे भी निरा ही फर्ज बनता है कि उनके शुभ कार्यो में, आदर्श कार्यो में मैं भी उनको आकर थोड़ा सा समय दूं, इसलिए मुझे यहाँ बुलाया, मेरा सत्कार किया। इसके लिए मैं रेल सेवा आश्रम ट्रस्ट की ओर से इन सभी का धन्यवाद देते हुए पुनः सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग्भवेत्। ओम शांति शांति शांति। जय जय श्री कृष्ण। संत श्री सेवालाल महाराज की जय। संत श्री सेवालाल महाराज की जय। संत श्री गाडगे बाबा की जय। संत श्री गाडगे बाबा की जय। छत्रपती शिवाजी महाराजांची 390वी जयंती, अखंड महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मी हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा देतो। गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्र सेवा संघ व विजयानंद हॉस्पिटल या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, तसंच 15 फेब्रुवारी श्री संत सेवालाल महाराजांची जयंती आणि 23 फेब्रुवारी श्री संत गाडगे महाराजांची जयंती, या तिघही जयंतीचं औचित्य साधून आपण रक्तदान शिबिरांचं आयोजन करीत असतो। मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो। आज ज्या नवरीची उद्या हाडत होती अशा प्रीती महाजन, तसेच जयश्री चव्हाणताई आणि बोराडे शोभाबाई बोराडे या तिघही महिलांनी रक्तदान शिबिराचं, रक्तदान दिवस शिबिराचं उद्घाटन केलं। आमच्या नगरीच्या नगराध्यक्षा सह साधनाताई महाजन, विस्पुते मॅडम, ज्योत्साताई विस्पुते मॅडम, तसेच माननीय श्री शरद पाटील सर, श्री चंदूभाऊ बावस्कर, तसेच महाराष्ट्र सेवा संघाचे पदाधिकारी, या सर्वांनी येऊन जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं योगदान या देशाला लाभलेलं आहे। अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक घरामध्ये 19 फेब्रुवारीला जय जयकार केला जातो आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काही देणं लागतं म्हणून या शिबिराचं आपण आयोजन करीत असतो। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याच्या सोबत सुराज्य कसं राहील यासाठी महाराजांनी अतोनात प्रयत्न केला आणि महाराजांनी, महाराजांच्या खांद्याला रक्तदान रक्त सांडणारी माणसं होते आणि अशा या मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केलं। मित्रांनो, आपण बघतोय आजकाल आपल्या देशामध्ये असंख्य रुग्ण हे रक्त या व्याधीने पीडित आहेत, ते अबाल वृद्धांपासून ते लहान बालकांपर्यंत कोणत्याही पुरुषाला कोणत्याही क्षणी रक्ताची गरज भासू शकते। मित्रांनो, आपण बघतो आपल्या सीमेवर देशाचं रक्षण करत असतात, कधीकधी सैन्यसुद्धा, आपल्या सीमेवरचे जवानसुद्धा कधी कधी त्यांना काही कारणास्तव रक्ताची गरज पडू शकते। आपण जर रक्तदान दिलं तर आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या बांधवांसाठी आपण रक्त देतो आहे आणि आपल्या रक्तदान दिल्यामुळे असंख्य लोकांचे प्राण आपण वाचवू शकतो आणि त्यांना आपण जीवनदान देऊ शकतो। मी तर समजतो रक्तदानासारखं श्रेष्ठ कर्म कोणतं नाही, श्रेष्ठ पुण्य कोणतं नाही, म्हणून मी आपल्या संपूर्ण तरुण जवानांना, मुलांना, मित्रांना, तसेच बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण रक्तदान देऊन शिवजयंती साजरी करूया आणि आपण आपल्या देशाचं खरे देशभक्त होऊया। रक्तदान दिल्याने कधीही रक्त कमी होत नाही आणि रक्तदान दिल्याने अशक्तपणा येत नाही आणि आपल्या शरीरात रक्त कमी होत नाही, या गैरसमजुती ज्या असतील त्या आपण मनातून काढा आणि रक्तदान द्या। रक्तदान हे जीवनदान आहे, श्रेष्ठ दान आहे। तसेच
या शिबिरास ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये फोटोग्राफर असोसिएशन, तालुका मेडिकल असोसिएशन, सुरेश भाऊ माणिक मरावाने, गीता भाऊ सोनवणे केंटवाने, नो लाभार्थी फाउंडेशन, तसेच गुरुदेव सेवाश्रम परमपूज्य श्याम चैतन्यजी बापू, तसेच भीमनगर बजरंगपुरा आणि सुपरबाग बहुद्देशीय विकास संस्था गिरजा कॉलनी या संपूर्ण मित्रमंडळींचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच जे बी एन चॅनलच्या श्री किरण भाऊ सोनवणे, आय बी एन चॅनल सुनील भाऊ नेलकर, पंढरी भाऊ लोकमतचे पत्रकार लियाकत भाऊ, तसेच सर्व पत्रकारांचे मी हार्दिक हार्दिक जाहीर आभार व्यक्त करतो. इंडियन रेडक्रॉस सोसायटीने आपल्याला खूप सहकार्य दिलं, त्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. आणि रक्तदान दिलेल्या सर्व रक्तदात्यांना मी एक मानाचा मुजरा करतो, कारण त्यांनी रक्तदान देऊन आपल्या देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. या सर्व रक्तदात्यांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. मराठा सेवा संघ व विजयानंद हॉस्पिटलच्या वतीने शब्द सुमनांनी जे राहिलेले असेल त्यांनी रक्तदान दिले असेल या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझं लग्न 2 दिवस अरे घरचे सगळे नाही म्हणत होते रक्तदान करायला, पण मी सांगितलं की आपल्या शोभाने आपल्या स्वराज्यासाठी इतकं काही केलं आहे, आपण रक्त द्यायला काही हरकत नाही आहे. आणि मी जेव्हापासून 18 वर्षाची कंप्लीट झाली तेव्हापासून मी नेहमी रक्त देते. प्रत्येक वर्षी यात सहभागी होते आणि त्याचा मला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे. माझ्या सर्वांना शुभेच्छा. मी तर म्हणते सर्वांनी रक्तदान करावं. शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि सगळ्यांनी रक्तदान करावं असं मला पण वाटतं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.